अरे गेली 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 हे बघ आजल विस्कटली विस्कटली लग्नाचं गिफ्ट आहे. वा वा वा. नमस्ते सर्वांना. आज बघा आम्ही तुम्हा सर्वांना गिफ्ट आणलंय. तुम्हा सर्वांना म्हणजे तुमच्या रूपाने आम्ही गावातल्या आपल्याकडे जे काम करतात आणि आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी आम्ही सर्व गिफ्ट आणलंय. गिफ्टची पिशवी नंबर 1 द्या एक पिशवी, गिफ्टची पिशवी नंबर 2 आणि गिफ्टची पिशवी नंबर 3 बघा. बॅग गिफ्टच होती सबस्क्रायबरकडनं. हां बघा, हे पण आम्हाला सबस्क्रायबरनेच बॅग गिफ्ट केली होती. तर ह्याच्यात काय काय गिफ्ट आणलं ते तुम्हाला आता दाखवतो. बघा सर्व गिफ्ट्स आहेत, सर्व गिफ्ट्स यात मध्ये ये. ती पण आण, गिफ्ट नंबर 3 पिशवी दाखव बघा. ती पण किती हवी आहे बघा, सर्वांना वाटायला जाणार आहे हे सर्व या रवत. आणि त्यासोबतच एंट्रीला बघा किती छान वाटत आहे. आणि सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह तर इथे बघा, टॅडँग टॅडँग. कसं वाटत आहे, मस्त ना? हे कोणी बनवलेलं आहे? आमच्या काजलबाईनी. चला रांगोळी बघा, एकदम छान वाटते आहे आणि मस्त वाटते. आणि आम्ही ऍक्च्युली आता जाऊन आलो दुपारचा वेळ, तरी आज किती गर्दी, सर्व शॉपिंगला खूप गर्दी. आता शॉपिंगवरून काय काय आणलंय ते सर्व दाखवूया ना आपण. बुबूंसाठी पण आणलंय आम्ही दिवाळी गिफ्ट. बुबू दिवाळी गिफ्ट आणलंय तुम्हाला? अरे 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 अरे, रांगोळी वाटलं. चलो 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 चलो. अरे अरे अरे, गेली गेली गेली. हे बघ आजल विस्कटली विस्कटली. आता ती परत साचा काढतो बघा, तुमच्या समोर विस्कटले अशी ते विस्कटतात म्हणून आम्ही वरती घेत नाही. पण यावेळी गेट आहे म्हणून बरं आलं, नाही तर ही आली असती वर. चला गिफ्ट दाखवूया आपण. चला आता हे सर्व आपण जे पहिले गिफ्ट आणले आहेत ना ते सर्व दाखवूया. आता सर्वात आधी अगोदर दाखवतो हे किती काजल, एक दोन अजून. हा हा बॉक्स बघा, हे मम्मीच्या हातात देतो पहिला. बघ काजल, तू पण बघ जरा. मीच घेतलाय. हा पण तू बघ व्यवस्थित. आणि त्यानंतर असाच एक बॉक्स आहे. असं काय असं ते आतमध्ये ते देणार ते कोणती हे तुम्हाला घ्या. असे 3 आता हे 3 कोणाच्या घरी जातात आहेत ते तुम्हाला ब्लॉग्स मध्ये दिसतील. तर इथे बघा ह्याच्यात काय माहितीये का, हे न्यू आता रिलीज झालंय काहीतरी ह्याच्यात. सर्व म्हणजे ना सर्व खाण्याचे पदार्थ असं मिक्सिंग मध्ये आहेत. म्हणजे बिकानेर भुजी आहे, सोन पापडी आहे, तो चिवडा आहे, नमकीन आहे, काजूचं काहीतरी काय काय आहे सर. असं एक म्हणजे बघायलाच किती छान वाटतं. स्पेशल गिफ्ट. आता समजा तुमच्याकडे हॅपी दिवाळी म्हणत आलो मी आणि हॅपी दिवाळी तर तुम्हाला किती छान वाटेल, मस्त वाटेल ना. तर हे कोणाच्या घरी 3 जातात आहेत, 1 2 आणि 3. त्यानंतर हे हॅपी दिवाळी कोणाला असेल सांग. म्हणजे आता सर्वांना. आणि हे आन्सर तुम्ही पण दिला असेल मला माहिती आहे, स्क्रीनच्या पाठी मोबाईल मध्ये बघत बघत, कारण त्यांचं संपलं होतं ना. तर त्यांच्यासाठी हॅपी दिवाळी त्यांना. आणि हे कोणासाठी आणलं काजल तू? हे काकीसाठी. हे आपले जे जोईल काकी आहेत ना, त्यांना बॅट हवी होती तर त्यांच्यासाठी आणलेलं आहे. मच्छर मारायचं बॅडमिंटन ना, नाही तर बोलाल तुम्ही काकीला खेळायला आणली का. आणि आता कसं आपली लक्ष्मी पूजन आहे आणि आता खूप काही येत आहे तर त्यासाठी स्पेशल आणलेलं आहे. चल चल हे जी किंमत सांगतो हे आपल्यासाठी आणलं तर म्हणजे तुम्हाला एक अंदाजा मिळेल कितीला असतं. हे 229 म्हणजे 230 रुपयाला हे ताट आहे आणि हे 70 रुपयाला वाटी. आता भांड्याची किंमत कळते आहे. बापरे एवढी भांडी आम्ही विकली आणि एवढी विकली तेव्हा ते त्यांनी 700 रुपये दिले. हे बघा एवढस ताट हे 230 रुपयाचं पण जाऊ दे, आपल्याला लागतं ना म्हणून आम्ही आणलं. बघा हे आमच्या देवासाठी गिफ्ट, ठीक आहे, म्हणजे सर्वांसाठी काय ना काय आहे ना. आता त्यानंतर मग पकड, 1 2 3 मला काय काय सर्व 4 आणि 5 पहिला खाली झालेला आहे. तर इकडे दाखवतो तुम्हाला, दाखवा हे 1 2 3 4 5. आता जशी दिवाळी आहे ना तर प्रत्येकाच्या घरी काहीतरी गोड गेला पाहिजे आणि सर्वांच्या तोंडावरती स्माइल सुद्धा आली पाहिजे फेस वरती. त्यासाठी हे सर्व गिफ्ट आम्ही शॉपिंग केलेले आहे. देताना तर तुम्हाला आम्ही दाखवूच. तर एक पिशवी खाली झालेली आहे. आता दुसरी, आता सर्वांना गिफ्ट तर मला पण गिफ्ट हवं की नाही. हे घालणार आहे मी.
अजून पहिली मुलं छोटी असताना पप्पू ताईला किती सजवायची, सकाळी उठून फटाकडे वाजवायला द्यायची पाटावर बसून, सारखंच आठवण यायची. आता आठवण येते. आता मोठे मोठा झाला पप्पू तर फटाके वाजवतच नाही. नाही काल किती पाठी लागलेली, फटाके घे फटाके घे, नाहीच घेतले. लहान असताना लक्ष्मी बॉम्ब ती सुतर सुतली बॉम्ब हे वाजवायचा. फटाके आवडतात पण म्हणजे एका साईडला आवडतात पण वाजवायला, एका साईडला नाही पण आवडतात वाजवायला. त्याचे रिझन आता तुम्हाला माहिती आहे, ते मी एक्सप्लेनेशन देत त्या दिवाळीमध्ये स्पेशली. ते तुम्हाला समजलं असेल काय रिझन आहे. वाजवायला पण आवडतं, नाही वाजवायला पण आवडतं. म्हणजे वाजवायला मी आलो तर वाजवेल, नाही तर नाही. आता हे आपण एका देवळात जाणार आहे, ते कोणाच्या देवळात आहे, कोण आहे तिकडे गुरुवीन, ठीक आहे, ते तुम्हाला दिसेल. तर हे त्यासाठी दिवाळीला आपल्याच घरी कशाला देवाला, तर ज्यांच्याकडे देव आहे त्यांच्याकडे पण नाही गेलं पाहिजे. देवाजवळ आपण दिलं ना तर ते अगरबत्ती धुती ते जळले शिकार हो, ते आपल्या नावाने तर जळते. आपण दिलं ना तर आपल्या नावाने अगरबत्ती तेल. त्यासोबतच गिफ्ट मध्ये काय आहेत, अजून हे सुद्धा गिफ्ट आहेत. दोन लहान मुलं आहे एकांच्या घरी, तर त्यासाठी मी घेतलेलं. तर आय गेस हे सर्व गिफ्ट आहेत. आता बाकी जनरल शॉपिंग आहे ती आपल्या घरातली आहे, ती आता तुम्हाला सर्व काजल एक्सप्लेन करेल. काजल एक्सप्लेन करायला दिलं ना म्हणजे असं तू आला ते क्लास मध्ये कसं टीचर म्हणते ना, आता ह्याचा पुढचा विषय तुम्हाला ही स्टुडंट सांगणार आहे, मग स्टुडंट घाबरली असा विषय आहे तो. नाही असं नाही, पोहे आणलेत, हे दही कोणा, लस्सी फॉर अस्सी. हे लस्सी आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा पाच पाच पॅकेट आणतो आम्ही, बरोबर. रेड कश्मीरी चिली पावडर आपल्याला लागतो ना, आपले लाल मसाला आणि पॅन्ट आणली घरी घालायला. अशीच काजलनी गिफ्ट म्हणून तुझी दिवाळीची साडी आणलीस का? हे काय ग्रीन पीस वाटाणे, हिरवे वाटाणे ते मला खूप आवडतात. ग्रीन पीस आणि भाजी पण करणार आहे ना, पनीर आणि मटरची. बरोबर. आणि मुहूर्ताचे आम्ही नारळ आणले सर्व, जसे रोजच्या प्रकारे गेलो की आणायलाच पाहिजे. इकडे किती आहे, एक दाखव, एक नारळ दाखव. आता 20 पडलं आणि 11 नारळ किती आणले, 11 ना, 11 नारळ परत आता आणले. आता कसं कोणाकोणाचे ओट्या भरायचे आहेत, देवाला लागणार आहे आणि होमस्टेला पण लागतातच आपले. तर आता किती काउंट झाले मला तर लक्षात नाही, ब्लॉक्स मध्ये आपण सर्व दाखवलेले आहेत. आणि इथे सर्व थांब, ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात काय, हे लपव ते काय, सरप्राईज न्यू आहेत का ते? तर काजलच्या न्यू शॉपिंग, तुझ्या लास्ट टाइम पण तू ब्लाऊजचा व्हिडिओ बनवला होतास, पण हे नवीन कलेक्शन आहेत का? नवीन कलेक्शन, न्यू डिझाईन्स आहेत. एवढे नाही, मी एकदम सिम्पल शिवले त्यावेळी. ओके, तर आम्ही देताना गिफ्ट तुम्हाला दाखवलं. आता इथे आम्हाला जे गिफ्ट आले आहेत इथे होमस्टे मध्ये येऊन दिले आहेत, म्हणजे आपले जे गेस्ट वरती राहायला आले होते, आय गेस ते नाशिकवरचे होते, बरोबर मम्मी. त्यांनी व्हिडिओ ब्लॉग करायला सांगितलं नव्हतं म्हणून आम्ही नाही केलं. बघा ह्याच्या नंतर पण हा आम्ही ते दाखवणार की आम्हाला, आम्ही सांगितलं होतं त्यांना की तुम्ही जे गिफ्ट आणलंय ना आम्ही नाव घेऊ नाही घेत, पण तुमचं गिफ्ट आम्ही दाखवतो. ते नाशिक वरून आले होते, आई आणि मुली, एक मुलगी त्यांची आहे, हे दोघं जण आले होते. आणि अजून एक सांगतो, आता 3 दिवस लागोपाठ आपले खालचे पण 3 रूम बुक होते, पण त्यांना ब्लॉग नको होतं म्हणून आम्ही काहीच शूटिंग केलं नाही. शूटिंग केली म्हणजे ज्यांना आवडतं आपण त्यांना करतो, नाही तर आम्ही काहीच दाखवत नाही. ठीक आहे, आता इथं त्यांनी आपल्याला काय गिफ्ट दिलं आहे आणि त्यांनी काय म्हणून दिलं आहे गिफ्ट, लग्नाचं गिफ्ट बोलले. लग्नाचं गिफ्ट आहे, लग्नासाठी हेच भांडं का दिलं, त्यांनी इडली बनवलेला व्हिडिओ बघितला आणि आपल्याकडे एकच भांडा होता आणि काद्यांची घाई झाली होती इडल्या बनवताना. कसं की कस्टमरने लगेच सांगितलं अजून 2-3 प्लेट आणा, मग ते भांडं दुसरं लावेपर्यंत होईपर्यंत खूप वेळ गेला आणि माझ्याकडे जो सेट आहे तो 6 आहे काहीतरी, पण हा त्यांनी जास्त म्हणजे तो व्हिडिओ बघून भांडा कमी पडला म्हणून त्यांनी हे भांडं सर्व ते बाहेर काढ एक मला बघू दे किती राहतात, हे ह्याच्यात किती, 1, 2, 3, 4, 5, 6 ठेव, तो ठेव 6, ते पुढचं ठेव किती येते लेयर्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 12, 18, 24 24 होतात, बरोबर. आपल्या ह्याच्यात ते काहीतरी 12 होत होते, 4 आणि ते 3 म्हणजे 12 झालं माहितीये. दोन्ही भांडी एकदम चढवू शकतो, दोन गॅसवर दोन भांडी पण नाही, हे एक पण इनफ आहे, एक पण हो. पण 4 रूम बुक असतील तर
म्हणजे त्यांनी तो व्हिडिओ बघितला, आम्ही दाखवलं होतं बघा इडली चटणी सांबार आम्ही दाखवलं होतं, त्यात आम्ही घाई पण दाखवली होती. त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांची बुकिंग होती, तर त्यांनी लगेच तो आणला आणि आम्हाला लग्नाचं गिफ्ट म्हणून त्यांनी दिलं. तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला सर्व आज शॉपिंग काय काय केलं ते दाखवलं. आता हे कोणाकडे काय काय जाणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्स मध्ये दिसेलच. दिवाळी आहे ना आणि आम्ही कसं घरामध्ये जास्त फराळ केलेला नाही या वर्षी, कारण आपली बुकिंग होती. हा आणि मम्मीसाठी गिफ्ट म्हणाल तर हे लस्सी सर्व मम्मीच पिते. लस्सी माझीच असते. हा तर काजलसाठी पण काजलने कपडा घेतला, माझ्यासाठी पण मी काहीतरी घेतलं, बाकी इतरांसाठी आपण सर्व काय घेतलं आहे. काजलचे दिवाळीचे गिफ्ट साडे आहे, जेव्हा नसणार तेव्हा दाखवणार. आणि तुम्हा सर्वांना पण आम्ही गिफ्ट नक्कीच देऊ जेव्हा आम्ही मीटअप ठेवू. आता येणाऱ्या ह्याच्यात कधीतरी कधीतरी ठेवच बरोबर. आणि जेव्हा तुम्ही इकडे याल बघा, पहिले गेस्ट आले तेव्हा मी हळद आणि ते दिलं होतं की नाही आपलं समजून, कारण सर्वांनाच नाही देऊ शकत. मग मग हे होणार, मग मी देईल पण हे लोक मला ओरडणार मग इकडे. कसं विकत घेऊन द्यायला लागतो ना. हा विकत आपल्या घरातलं नाही, आपल्या घरातलं नाही, ओरिजिनल आहे ते, एकदम प्युअर. आता थोडे वर्ष सांगा, आपल्या घरातला पाहिजे असेल तर आपले माडव मोठे होतात ना सारे गम पदनिसा, ते आपले मोठे झाले की आपल्याला एक एक नारळ दिला गिफ्ट. तुम्हाला काजल आणि मम्मीलाच विचारतो, आपल्या माडाला जेव्हा नारळ धरतील आणि आपले जेव्हा गेस्ट मागतील तेव्हा मी त्यांना पैशाने देणार का? मी फ्रीमध्ये, तुम्ही तोडून पण आता घेतलात ना तरी काय प्रॉब्लेम, वरच्या वरती काढून पियालात ना तरी मला काय प्रॉब्लेम नाही. हा आपले प्रोडक्ट्स आहेत तुमच्या सर्वांसाठी फ्री. इवन आता मँगोज येतील ना, ते मँगो तुम्ही तोडू पण शकता हाताने आणि त्याची काय फाईन लागणार नाही तुम्हाला. ठेवला ना घडी मारून छान वाटत ना, एकदम मस्त. पाया खाली नाही, इकडे आम्ही आमचा जो कंदूळ बघा लास्ट जेवढा मोठा आम्ही घेतलेला ते आपण डिसमेंटल पण करू शकतो. आता आम्ही तुम्हाला इकडे सेटअप करून सर्व दाखवतो. तुला जमेल का तू गेलीस आणायला? हे ही रांगोळी कशी वाटली तुला? मस्त. हे बघा कशी सुंदर वाटते बघा. आणि हे सर्व टेबल सर्व आपण मुंबईवरूनच आणले होते बरोबर. ते मोडायचं कसं? हा ते एकदा मी दाखवतो. ते ना ह्याला पुश करायचं. मस्त बरोबर. आणि क्वालिटी पण एकदम छान आहे याची. आपल्या कधी आल्या सुरुवातीला, सर्व गेस्टला आवडलं आणि अजून पण एकदम छान आहे. तर आता तू बघत राहशील मम्मी काय काय त्याला. ते उगाच कंदील ना, आता त्याला बनवायला मम्मी त्यांना 15 मिनिटं गेली होती काय लक्षात आहे. त्यांनी सुद्धा बनवून दिलं होतं आम्हाला. हे तर कंदील झालं. हा तर बाहेर पाहिजे फक्त. हो आणि ते सर्व बाजूचे ते बघ ते पट्ट्या आणि हे त्याचे सर्व ते असे लावायचे. हे बघ आतमध्ये ज्या ते येल्लोवाले आहेत बघ, हे बघ कसं आम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे सर्व. आपलं कंदील तर इकडे सेटअप होतं डी आय वाय आपला कंदील. त्यासोबतच मी तुम्हाला इकडे दाखवतो बघा आपला छोटा कंदील. सोलार वरचा इकडे लाईट पेटलेली आहे बघा. हा मी काजलला मग अशी म्हटलं हे चालू कसं काय लाईट चालू आहे त्याच्यामध्ये. हे वरती सोलार असल्यामुळे आणि हे की ह्यात काय बॅटरी बिटरी नसते. आता ह्याच्या तुम्हाला लाईट दाखवतो. एक लाईट पहिली लाईट दिसली बघा, ही बंद हे चालू आहे. दिसली पहिली ऑरेंज लाईट, नंतर व्हाईट, चौथी, पाचवी, सहा, सात, आठ. मस्त काळोखात ना, जर आता काळोख झालं ना असे सेंटरला ठेवली तर इकडे पूर्ण लाईट होणार. इमर्जन्सी साठी आणून ठेवली आहे ही. काय माहितीये का कधी समजा लाईट गेली तर ते. आणि बाकी कशासाठी आणले मी, असं डिम लाईट करून आपल्या सेंटर टेबल वरती असं ठेवू शकतो. पण आम्ही स्पेशली आता सध्या पुरती तर कुठे ठेवायचं ठेवण्यासाठी आणले माहिती आहे. छान आहे आवाज आला, फटाके वाजताय, दिवाळी गरज ते आहे. कोकिला तर पण आवाज येतोय ना. होय तसं बनवायला घेऊया. व्यवस्थित व्यवस्थित असं आम्ही सर्व जॉईन करून घेतो. आणि ह्याला त्यांना ज्यांनी आम्हाला विकलं होतं ना त्यांनी पण असंच फ्रेम होते म्हणजे एवढे मोठे मोठे लावत नाही ना प्रत्येक जण. तर त्यांनी आम्हाला प्रत्येक असं बनवूनच विकलं होतं. मग हे एक लावून झालं बघा, असं एक लावलं त्याला खालती लावायचं. पण असे वरती लावून घेऊया सर्व पहिले. हा पहिले वरती लावून घ्या, चारच आहेत बघा बरोबर त्याला. तर इथे बघा फर्स्ट स्टेप आपला झाला आहे. हे आता ह्याला असं टर्न कर काजल, असं टर्न करून ठेव. आणि जसं तसंच आपण आता हे वरती लावून घेणार असं. म्हणजे दोन्ही साईडला ते बॅलन्स राहील ना. मग लावणं एकदम सोपं आहे बघा, त्याला ते असे दिलेले आहेत खाचे दिलेले आहेत बघा, त्याला लावायचं. ते बघा आपलं एक पार्ट झाला, एक असं झालं. आता ह्याच्यानंतर
असं उलटा करून दाखव खाली कसं आहे ते बघ. हां हे बघ आतमध्ये दिसते. हां तुम्ही किती मोठा कंदील आहे बघा. मोठा आहे कंदील की नाही. आणि आता त्याला असं हे बनवून बघा असे हे बनवून. हे सर्व क्राफ्ट जर आपण आपल्या शाळेत केलं असेल ना तर हे सर्व सोपं. शाळेत करतात नाही मुलं त्या दिवशी मुलांनी केलेले कंदील. मी तुमचा मला एक आठवलं म्हणून सांगतो. मी क्राफ्ट मध्ये कधीच पार्टिसिपेट नाही करायचो. कसं बनेल काय बनेल ह्या भीतीने हा मम्मी. पण मी आता काय झालं की गट असायचे तक्षशिला विक्रमशिला नालंदा असे बरोबर काजल. तर मी एका ग्रुपचा पार्ट होतो आणि ग्रुपला पॉइंट्स हवे होते. तर मी बोललो जाऊ दे पार्टिसिपेट करूयात ना आपल्या ग्रुपसाठी पार्टिसिपेट. कारण लाज वाटायची मला पार्टिसिपेट करायला. केलंच पार्टिसिपेट आणि काय बनवलं माहितीये का मी काजल. वेस्ट पासून पेन होल्डर बनवलं. सर्व पेन होल्डर म्हणजे आपण पेन पेन पेन्सिल मोबाईल होल्डर त्याला म्हणतात. ऑल इन वन होल्डर असतो तो. आपण कसं असतो ते बनवलं आणि त्याला मला सेकंड प्राइज मिळालं आणि माझ्या गटाला त्यामुळे 20 पॉईंट मिळाले. आता क्राफ्ट मधून आठवलं मला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी काय ना काय बनवलं. इव्हन रेसिपी बनवण्यामध्ये मी काय बनवलं तर माहिती काय पोहे आणि नारळातल्या रशातले पोहे ना ते बनवले होते. पण चुकी काय गेली मी ते सुद्धा दाखवतो. मला त्याचं सिलेक्शन नाही आलं. मला त्याला पॉईंट्स म्हणजे नाही प्राइज मिळालं. त्याला प्राइज मिळालं असतं. डेकोरेशन एवढं चांगलं केलं होतं. पण चुकी काय झाली माहिती काय. जेव्हा टेस्टिंगला येतात ना गेस्ट जेव्हा टेस्टिंगला येतात जजेस तेव्हा ते नारळाचा रस ओतला पाहिजे. मी काय केलं होतं त्याला अगोदरच ओतून ठेवलं आणि लाईन नाही लाईनीतून येताना त्यांना झालं 15 मिनिटं ते सुकले सर्व सुकले आणि माझ्याकडे रस पण संपला. ठीक आहे. तर मी रेसिपीमध्ये पण पार्ट घेतले होते. म्हणजे लास्ट लास्टला सर्वच गेलं कारण गरज होती पॉइंट्स पाहिजे होते ना. ओके झालं एक लावलं. म्हणजे तू कशामध्ये भाग पण घ्यायचा नाही. नाही नाही फक्त अभ्यास आणि अभ्यास. पण अभ्यासात कसं होतं सगळ्या गोष्टीमध्ये भाग घ्यायची. हा पण अभ्यासात आम्ही दोघं कसे आहेत एकदम हुशार. अभ्यास करणारी मुलं बोलतात ना याला. ओंकार मला कळत नाही. दे लावतो लावायचं कस. ही बाहेरची लाईट लावा. पट्टी आता सेकंड स्टेप दाखवा कसं झालं ते. आता हे असं उभं असं ठेव. हे बघा हे असं झालं. आता वरती पट्टी आणि खाली पट्टी. तर पट्ट्या पण इकडे 3 दिल्या त्यांनी. ते कुठे लावायचे ते बघायला पाहिजे. 3 खाली पडली असेल वाटतं एक काढली. पण हे सेकंड स्टेप हे पण इझी आहे ना असं करणं. आतून बघा तुम्ही. आणि हे काढून आपण ठेवलं ना की असं आपण कधीही यूज करू शकतो. आणि आता संध्याकाळचे आता वाजले 6 वाजले. आता इकडे काम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला आता बघा हे फोकस पण लावले आणि लाईट्स पण लावले आहेत. काय करते तू बघू बाहेर. सर्व मडके लागले आहेत की नाही बघायला लागतात. पण एक बघितलास मम्मी तू. तू लास्टचा मडका पण बंद झाला. बंद झाला तो. त्याचं काय झालं त्याचा बल्ब आहे ना बल्ब हे झाला का जर बंद पडला. तर ऑरेंज बल्ब दाखवतो बघा मी काढला आहे. नवीन बल्ब आणायचा आहे. म्हणजे असं मेंटेनन्स तुझा होत राहणार आहे ते. असं त्याला वर्षपण नाही झालंय. झाला असेल पण असं बल्ब तर होणार ना. आता हे नवीन लावायला लागेल आपल्याला. तोपर्यंत लास्ट बल्ब बंद आहे बघ. सर आता नेक्स्ट स्टेप काढायचं. नेक्स्ट स्टेप धागा तोडायचा. आता इकडे फायनल आपल्याला काय करायचं आहे. तर इकडे इकडे बघा पट्ट्या आहेत पण त्याला एक स्ट्रीप अशी दिलेली आहे पूर्ण. ती झालर आहे त्याची. झालर दिलेली आहे. ती एक झालर दाखव मी तिकडची एक उचलून मला दाखव. आपल्या व्ह्यूअर्सला आपण दाखवू शकतो. तिथे बघा एक 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 दाखव दे. असं नाही की एक एक नाही ते बघा हे असं पूर्ण आहे. उलटे करून आम्ही लावतो. आता ते चिटकवायचे ना ह्याच्या खाच्यामध्ये टाकायचे. टाकायचे सोपं आहे ते. आता हे उलट कर. आताच करते आम्हाला बघा ते. आता तेच बोललो आम्हाला बोललो कमी कसे आहेत बघा एक्स्ट्रा होते ते तिकडे. वा 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 झालं की नाही. उभी राहील. आणि ह्यामधून मी तुम्हाला एक टोपा घाल टोपा. पण मम्मी आपण आपल्या व्ह्यूअरला एक आयडिया अशी देऊ शकतो. हे सर्व शीट्स मिळतात काजल बरोबर. हा कंदील आपल्याला कसा पडला होता 500 पर्यंत ते असेल ना 500 पर्यंत. आता लक्षात येत नाही. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल गेल्या वर्षीमध्ये. तर तुम्ही ह्याचा बिझनेस पण करू शकता. सेटअप करणं काही कठीण नाही ह्याचं. असे तुम्ही चार्ट्स असे होलसेल कुर्ल्याला दादरला असे चार्ट्स मिळत असतील. हो हो मी असं चार्ट्स घेऊन तुम्ही असं. आता चार्ट्स कितीला पडत असतील 100-150 पडत असतील. मी तुम्हाला लिहून देतो. ह्याच्यापेक्षा महाग नसणार ते.
दीडशेची वस्तू तुम्ही 450-500 म्हणजे 3 पट तुम्ही बनवू शकता आणि नाही विकले गेले तर तुम्ही परत आपलं बंद करून ठेवू शकता आणि ते दीड जपून ठेवले तर चांगले राहतात. नाही हे तर नाही म्हणजे नाही विकले गेले तर परत बंद करून आणि चांगले. आता हे पण बघ ना, उदाहरण तुमच्या समोरच आहे, किती चांगलं राहिलं बघा, नवीन वाटतो एकदम. आता आपल्याला आता वेळ असता तर अपरपट केला असता, स्टॉल टाकला असता आणि तिकडे मी उभा राहिलो असतो आणि मग सबस्क्रायबर आले की घेऊन जा बोललो असतो. फ्रीमध्ये घ्या, माणसं ओळखीची दिसली ना फ्रीमध्ये. फ्रीमध्ये नाही, 150 आहे ना, जाऊ द्या 150-200 तुम्ही घ्या, ते 500 नको मला, असं बोललो असतो. झालं ना, अरे वा मस्त. आता एक अजून राहिला ते, आणि हे बघा लावणं किती सोपं, जरा खाचे दिलेले आहेत ना, पटकन होतं ते लावून. आणि आता एक सांगायचं आहे की ह्याची वायर आहे ती कुठे गेली हो मी. तू दिली ना लाईटीला, वरती फॅनचं फॅन लावायचे होते ना, तर वायर कमी पडली होती, तर ह्याच्यातली वायर काढून मी त्यांना दिली होती. आता ह्याची पिन ते होल्डर जॉईन केलेली वायर होती. हा, आता ते पिन होल्डरची वायर मला आणायला जायची आहे, तर आपल्या इकडे कंदील जॉईंट होईल. त्यासोबतच आता ते तिकडे आपल्या मटक्याचं ते एक बल्ब लागणार आहे ना, ते सुद्धा आणतो मी. तर आता दाखवा पकडून. लाइटिंग पण लावायची आपल्याला, पण ते मला वाटतं जमेल का आता की उद्या सकाळी लावायला. बघूया करूया नंतर. हे पकड इकडे किती उंच बघ, मम्मीच्या हाईटचा आहे तो. हे बघ मम्मी, तू आतमध्ये पण गेलीस ना तरी समजणार ना त्याच्या. एकदम.